नमस्कार गावालनू, तो सकाळी सकाळी इलो मालवणातून जाऊन आणि हाडलो बांगडे आणि पापलेटा. आता ना ती बांगडे आणि पापलेटा ना आम्ही कलचलो, बांगड्याचा काय काकी काहीतरी कलचली, पण मी आता पापलेटा भाजतलंय मस्त हळदीच्या पानात केळीच्या पानात गुंडाळून मध्ये भरून खातलो. आता तर बघा तुमका दाखवतं कशी होत ती, आणि तुम्ही पण करून बघा आणि मग सांगा कशी लागतात ती. तुझा काय चाललं गो काय ता? हा तर तुम्ही बघा करून आणि मग सांगा काय ता. अशी पॉकेट बनली पाहिजे. काय पकडली छत्री दिसते. त्याच्यातून फाडायचं मसाला बाहेर निघेल. त्यासाठी फाडलेलं आहे खालून कुठून दोन्ही वरतून फाडली. हा वरतूनच पॉकेट करायची असते, उलटी तेवढी नाही येणार. अशी भरायची आता याच्यामध्ये एकानेच भरतात दोन्ही वर. काय साधनात काय काय भरण्यासाठी ते मिरच्या घेतल्या. मिरच्या थोडस आलं जर आलं लसूण पेस्ट असेल तर आलं लसूण पेस्ट. कोथिंबीर टाकायची. तुमच्याकडे आमचूल असतील तर आमचूल टाकायला टाकू शकता. तोडायचं, मिक्सर लावून बारीक कर, बारीक पेस्ट करायची. थोडस खोबरं घ्यायचं, तिच्या जिरं टाकायचं. चव थोडीशी चांगली येते म्हणजे आमचूल असंच आमचूल नाही तर लिंबू. आमच्या झाडाचं जरा मिळालंय हळदीची पानं काढायला आलं आता पापलेटांसाठी. ही आहे आमची हळदीची झाडं, तिकडे फुडे पण आहेत तर इकडचीच काढतो मोठी मोठी पानं. फिशचा काय काढतोय. येतो हळदीची पानं काढल्या ते घेऊन जातो धुतो. मग ही हल्लो म्हणजे पापलेटांसाठी आपल्याला उपयोगी तर रॅप करायला. काय माहिती तर गाववाला नू. आज आपण बनवणार आहे स्टफ पापलेट विथ शेफ.
रिद्धी सरमाळकर यांच्यासोबत तयारी चालू झालेली आहे. मॅडमची वाटण सारण आणि पापलेट रेडी आहेत. हळदीची पानं पण आली आहेत आणि आता वेळ आहे केळीची पानं घ्यायची. ती पण इकडेच आहेत. केळीची पानं पण आलेली आहेत आणि पापलेट बांधायला केळीच्या पानांच्या रश्या पण आम्ही काढलेल्या आहेत. पप्पा काय बोलतात त्याला, केळीच्या रश्या काढतो त्याला. गावच्या लोकांना नाही आठवत, आम्हाला काय आठवणार. हा काय करतोस गो या? भरलेला पापलेट. या कसला? आलं लसूण पेस्ट. हो आलं लसूण पेस्ट, मिरची, नंतर थोडेसे जिरे टाकायचं, हळद, मीठ असं भरून मग असं बाहेरून लावलं तरी चालेल. हे वाटण मस्त ते बाहेर येणार सगळं शिजून वगैरे आणि नंतर मग लावायचं. हळदीची पानं टाकायची, त्याचा वास आहे ना चांगला सुटणार. त्या आणि मग त्याच्यातच लपटवायचं. बांधायला दोर घेऊ शकतो पण केळीचीच हे असतात सालं, त्याच्यामुळे ते चांगले त्याच्यामध्ये राहतात. हे तुम्ही वाफवले तरी मांजरांना पण स्टफ पापलेटचा वास गेलाय. हे तुम्ही कुकर मध्ये वाफवले तरी चालतील. आणि आपण डायरेक्ट शिजू द्यायचं, मग पलटायचं एकावर एक. तसंच आपण हे करायचं, बांगडे पण तुम्ही त्याच्यामध्ये केळीच्या पानामध्ये भरून करू शकता. भारी आठेवाली आहे. नॉनव्हेज खायचं तर आमच्या घरी सगळे अलग अलग प्रकार. आम्ही गॅसवर करतो. थोडस ना पान भाजून घ्यायचं. आतलं पण भरून घेऊया. तुमची आंघोळ होऊ दे, मी किती होऊ दे, मग मी भरून घेतो. आणि मग नागते बाहेर दुधा खाली. तू की तुझ्या कपडे ठेवून दे, मी धुते. हा म्हणजे काय तुम्हाला नाही तर पाणी लई लागत ना. वर पण लावतो. बघा तो खायला मजा येतो. बागे लागे गरम होत. आगीवर टाकतोय. हा एक टाकला जे आग बरोबर जास्त पाहिजे. मग
आतमध्ये एक खाली पॉपलेट आहे मागे पाठवलेला व्हिडिओ तो सगळी बघत वरती आहे काय मुसला काय गेल गेल अंगाला खायला त्याने नुसतीच हे होते बॉडी तरी हे काय नाही मिळत त्याला कसं म्हटलं मी बघून घे चांगला भेटेल तो पण घरी गेल्यावर कर हो तू कर ना चार माणसं पाहिजे तरी हाता गाली बाई एकटीच मर कशी करणार आहे तू एकटीच मर त्याचा त्यांच्या तारा एकाला खोबरं नको जास्त एकाला असा पण प्रकार आहे एकाला खोबरं पाहिजे विकीला आपण घ्यायची करूया बोरगी कुठची खोबरेवाली बिन खोबरेवाली अजिबात कशात खोबरं झाली आता 15 मिनिटं होत आली आहेत अजून एक 5-10 मिनिटात रेडी होईल तर रेडी झालंय कसं कळतं तुम्हाला तर ऍक्च्युली ही लाकडं आहेत ना त्याच्यावर आतमधल्या माशाचा रस थोडा थोडा टपकेल मग तो रस टपकणं बंद झालं ना की तुम्हाला समजेल की हे मासे रेडी झाले तर काढून खाऊ शकतो त्यावेळी ते बाहेर काढायचे म्हणजे आतून पूर्ण शिजून निघतात ते त्यावेळी आता रस टपकतोय मला दिसतोय तो केळीचा पान आता जवळून फाटलाय त्याच्यातून तो रस येतोय तर जसं ते थांबेल तो रस मग आपण ताव मारूया काय विकी हो रे मारा आवाज आहे का मासे शिजतात त्याचा ऐकायला येणार नाही आमच्या मागे भरपूर आवाज चालू आहे चुलचुल तयारी करताय सगळे आता आजीबाई आलेले आहेत आणि आपल्या अनुभवाचा वापर करून शिजवत आहेत ये काय आजी होय बाबा आता बोला आग मस्त माझा वाडा वांगा पडण्याची गरजच पण नाही मी वरतून निकाले टाकलेत तिकडचं पलटला मी आता हे मासे आमची मच्छी प्रेमी ट्राय करणार ओ मच्छी प्रेमी टेबल घे ना खाऊन बघ एक खाऊन तर बघ चारला स्वीट डिश स्वीट डिश काय कसे आहेत आता आजोबा खाण्यात बिझी का बोलत नाहीत लवकर आता हे काय हे काय आपले अजून ओपन करा ओपन हे जा जेवता तिकडे वांगू करता आजोबा कसं आहे अति सुंदर कागदला ऊल बाजू अरे काटे भरपूर आहेत रे तो बांगडे हा एक बाजू बाजू आहे मी सुंदर कशी आहात सुंदर एकदम मस्त मच्छी पापलेट काय म्हणतो पापलेट भरलेला पापलेट
भरलेल्या बा पापलेट आणि ही पानं यायची ना हळदीची पानात हळदीच्या पानात भरलेली आकर पापलेट अशी सुंदर आहे श्रावणाचा शेवटचा दिवस मोठ माणूस मस्त चॉईस केलाय वयस्कर माणूस आहे दात मार दात नाही बा 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 लवकर